संस्थेच्या सर्पमित्र पथकातील सर्पमित्र सागर चिंचकर रुद्र कारंडी लक्ष्मण चव्हाण सोहेल काझी यांनी हमालवाडी परिसरामध्ये एक घरामध्ये साप पकडला स्मूथ स्नेक नाव आहे आयुष सर्पमित्र टीम घटनास्थळी दाखल होऊन साप पकडण्यात आला असता हा साप नेहमीच्या सापापेक्षा वेगळा दिसून आला या सापाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अमोल पाटील यांना संपर्क करून माहिती देण्यात आली त्यानंतर सर्पमित्र अजित काशिद व सचिन साळुंके यांच्याकडून सदर सापाची माहिती घेतली हा साप दुर्मिळ इंडियन स्मूथ स्नेक या जातीचा साप आहे नंतर नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी यांना संपर्क साधला सदर सोसायटी सापांवर संशोधन करते त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहाला नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीचे अमोल जाधव यांनी तो साप पाहिला व त्यावरील खवले मोजून शास्त्रीयदृष्ट्या तो साप इंडियन स्मू स्नेक असल्याचे सांगितले व त्याची लांबी जास्तीत जास्त सदतीस इंच असते सदर सापाचा अधिवास महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर पुणे औरंगाबाद जळगाव आणि किनारपट्टी भागामध्ये आढळतो हा एक दुर्मिळ बिनविषारी साप आहे यावर शास्त्रीय अभ्यास फारसा झालेला नाही त्यामुळे याची माफक माहिती उपलब्ध आहे हा साप पाली सरडे यावर उपजीविका करतो हा बिनविषारी असल्यामुळे भक्ष्याला जबड्यात पकडल्यानंतर त्याच्या शरीराभोवती वेटोळे मारून गुदमरून भक्ष्याला मारून टाकतो हा साप सांगली जिल्ह्यामध्ये प्रथम बुदगाव येथे पाहण्यात आला होता आणि त्यानंतर दुसऱ्यांदा कुपवाडमध्ये सापडला आयुष सर्पमित्रांनी याची माहिती काल तत्काळ वनविभागाला दिली व आज वन विभाग व आयुष सर्पमित्र यांच्या संयुक्त विद्यमानं त्या सापाला निसर्ग आदिवासात सोडण्याचे नियोजन केले आहे